कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी। कापूस आणि सोयाबीन पिकाचे वाढणार बाजारभाव, रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नांना यश। काय आहे पूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा। चला तर बघूया सविस्तर बातमी। सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही, या मुद्द्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी 2023 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांना आत्मदहनापासून रोखले, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे तुपकर व समर्थकांनी प्रयत्न केले आणि तुपकर यांना अटक करण्यात आलेली आहेत। परंतु तुपकरांनी इशारा दिला आहे हे फक्त एक ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, म्हणजे टोकाचे पाऊल अजूनही तुपकर उचलणार आहेत। यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता तुपकरांच्या आंदोलनाकडे लागलेले आहेत। यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा तुपकरांनी सरकारला दिलेला आहेत, म्हणजेच कापूस आणि सोयाबीन या पिकाचे बाजारभाव वाढवा नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन होऊ शकते असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहेत। शेतकरी मित्रांनो, वेळोवेळीचे अपडेट आम्ही असेच व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।